चुकीचा हा मेसेज आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते माननीय उमरे साहेबांचा फॉर्म भरण्याकरता उपस्थित होते. त्यानंतर कोर्टामध्ये सगळीकडे ज्यावेळेस उमरे साहेब प्रचार केले, मी स्वतः वैयक्तिक त्यांच्याबरोबर होतो. त्यानंतर दोन दिवसापासून शहराचे अध्यक्ष श्रीजी बोराळकर, मी स्वतः डॉक्टर भागवत कराड, आम्ही सगळ्या वॉर्डातल्या बैठका पूर्ण केल्या. त्या बैठकीच्या माध्यमातून सगळी यंत्रणा जे पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि ग्रामीणमध्ये पण गंगापूर असेल, वैजापूर असेल किंवा कन्नड असेल, सगळ्या बूथच्या आणि आमचे जे वॉरियर्स आहेत त्यांच्याबरोबर बैठका करून पुढच्या म्हणजे उद्यापासून सगळीकडे यंत्रणा लावण्याकरता आणि प्रचारामध्ये प्रत्येकाने सहभागी होण्याकरता पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे. आणि आजपासून आम्ही प्रत्येकजण वार्डा वार्डामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आज उमरे साहेब कन्नडमध्ये, कन्नडची आमची पूर्ण टीम गव्हाणे जी असतील, आमचे संजय खंबायत जे असतील, हे सगळे त्यांच्याबरोबर आहेत. वैजापूरमध्ये पण ते जे दिनेश परदेशी असतील किंवा ही सगळी आमची टीम, असं कोणीही घरी बसते नाही. कसं असतं, शेवटी एखादा टेम्पो यायला वेळ लागतो, आजपासून तो टेम्पो सुरू झालेला आहे आणि सगळेजण कामाला लागतील. मिशन पंतप्रधान मोदी बनवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक उमेदवार महत्वाचं असतं, आग्रही असताना सुद्धा, अग्रेसर असताना असा मेसेज का पसरवला जातो? नाही, आता हे विरोधक काही ना काही प्रचार करतात. आता आम्ही बैठका घेतो हे त्यांनी बघायला पाहिजे ना. आमचे फेसबुक बघा, आमच्या ट्विटरवर जा, आमच्या इंस्टाग्रामवर जा, तुम्हाला लक्षात येईल की आम्ही सगळेजण बैठका घेत फिरतोय. प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सहभागी आहोत. मुंबई साहेबांबरोबर सगळे आमचे लोक सहभागी आहेत, असं काही नाही आहे, कुठेही नाही. आम्ही मुंबई साहेब शेवटी आमचा मोदीजींचा पंतप्रधान करण्याकरता छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा आपला असला पाहिजे, महायुतीचा असला पाहिजे. त्याकरता आम्ही सर्वजण काम करतोय, मनापासून काम करतोय, कोणीही नाराज नाही. सर्व मित्रपक्ष पण आमच्या बरोबर आहेत, राष्ट्रवादी असो, मनसे असो, आरपीआय असो किंवा रसपा असो, सगळे पक्ष आमच्या बरोबर आहेत. आम्ही सगळेजण मिळून माननीय संदीपानजी भुमरे साहेबांना भरघोस मताने निवडून आणा एवढा मी तुम्हाला विश्वास. फैरेन आव्हान मानता? फैरेन बरोबर आमची कॉम्पिटिशनच नाही, आमची कॉम्पिटिशन आहे एमआयएम बरोबर, आणि आम्ही एमआयएमला नक्की यावं सांगून जाऊ. फेरे स्पर्धेत आहेत का? त्यांचे कसं दिसते चित्र? फेरे साहेब 3 नंबरला राहणार आहे, तुम्हाला आज मी सांगतो. एमआयएम पेक्षा मागे? येस. कशावरून? काय मागच्या वेळेस ते हरले होते, आता कुठली ऍडिशनल यंत्रणा आहे त्यांच्याकडे? त्यांच्या उलट 5-3 आमदार आमच्या बरोबर आहेत, त्यावेळेस सगळे त्यांच्याबरोबर होते. यावेळेस 3 आमदार आमच्याबरोबर आहेत, 2 आमचे भाजपचे आमदार आहेत, त्याच्यामुळे 5 आमदार आज त्यांच्या विरोधात आहेत. नक्कीच ते 3 नंबरला राहतील हे मी आज तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो. पक्ष त्यांचा ठरवेल उभाटा, मी कशाला विचार करू. माझी बातमी आली बस.